अलजेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर नंबर वाले एडिशन सबट्रैक्शन मल्टीप्लिकेशन एंड डिवीजन या पद्धतीने आपण ऑपरेशन त्या ठिकाणी घेणार आहोत. लेट z1 इज इक्वल टू a1 प्लस I d1 and z2 is equal to a2 plus I b2 are two complex numbers. Then the operation of addition अलजेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे पाहिलं होतं, त्यामधलं ॲडिशन ऑपरेशन आपण वापरून झालं होतं. तरी देखील मी आणखी एकदा ॲडिशन ऑपरेशन आपल्यासाठी पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिव्हिजन घेतो. ॲडिशन ऑपरेशन दॅट इज झेड वन
प्लस झेड टू इज इक्वल टू ए प्लस बी आय प्लस सी प्लस डी आय हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण ॲडिशन घेत आहोत. तर मग याच्यामध्ये करायचं काय, तर ॲडिशन ऑफ दिस टू कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज पहिल्यांदा आपण ब्रॅकेट खुले करूया, ए प्लस बी आय प्लस सी प्लस डी आय ब्रॅकेट ओपन केले. आता रियल रियल आणि इमॅजिनरी इमॅजिनरी नंबर आपण वेगळे करूया, म्हणजे ए प्लस सी हे जे रियल नंबर आहे आणि हा रियल नंबर आपण एकत्रित घेऊया, त्यानंतर इमॅजिनरी इमॅजिनरी नंबर दॅट इज प्लस पी आय प्लस डी आय, राईट. नेक्स्ट दॅट इज ए प्लस सी हे एका ब्रॅकेटमध्ये क्लोज करूया प्लस बी प्लस डी आणि आय जे कॉमन आहे ते बाहेर आपण कॉमन ठेवूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की इथं ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि हे म्हणजे काय असणार आहे, तर बिलॉंग्स टू सी दॅट इज द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ॲज ए प्लस सी अँड बी प्लस डी बोथ आर रियल नंबर्स, राईट. मग याचा जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की जर का आपण समजा रियल नंबर ऑफ झेड वन प्लस रियल नंबर ऑफ झेड टू यांचं जर आपण त्या ठिकाणी इक्वेशन घेतलं तर ते कसं येईल, तर दॅट इज झेड वन रियल नंबर ऑफ झेड वन प्लस रियल नंबर ऑफ झेड टू हा काय असणार आहे, तर दॅट इज याच्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला लक्षात येईल की रियल नंबर ऑफ झेड वन प्लस रियल नंबर ऑफ झेड टू या पद्धतीने आपण ते लिहू शकतो. तर इमॅजिनरी नंबरसुद्धा सिमिलरली याच पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो, दॅट इज इमॅजिनरी नंबर ऑफ झेड वन प्लस झेड टू इज इक्वल टू इमॅजिनरी नंबर ऑफ झेड वन प्लस इमॅजिनरी प्लस इमॅजिनरी नंबर ऑफ झेड टू या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. दस द ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो ए कॉम्प्लेक्स नंबर हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. मग याच्यावर आपल्याला एखादं उदाहरण घेता येईल. फॉर एक्झाम्पल सपोज 2 प्लस थ्री आय इज ए कॉम्प्लेक्स नंबर प्लस अनदर कॉम्प्लेक्स नंबर 3 प्लस फोर आय या दोघांचं ॲडिशन आपण याच्या पद्धतीने करून पाहूया. दॅट इज मग इथं काय करायचं, आपल्याला रियल रियल नंबर आणि इमॅजिनरी इमॅजिनरी नंबरचं आपल्याला ॲडिशन घ्यावा लागणार आहे. म्हणजे रियल रियल नंबर्स म्हणजे काय, तर 2 प्लस थ्री हा रियल नंबर झाला आणि थ्री आय प्लस फोर आय हा त्या ठिकाणी सेकंड इमॅजिनरी नंबर दॅट इज सेकंड नंबर 3 प्लस फोर आय या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता येईल. आणि सिम्पल हे नंबर आहे याचे तर ॲडिशन आपण सहज करू शकतो, म्हणजेच 5 प्लस सेवन आय अशा पद्धतीने आपण ॲडिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वापरू शकतो. नेक्स्ट घेऊया आपण सबस्ट्रॅक्शन. नेक्स्ट जे ऑपरेशन आहे ते सबस्ट्रॅक्शन आपण या ठिकाणी घेऊन पाहू. सबस्ट्रॅक्शन सेकंड ऑपरेशन दॅट इज सबस्ट्रॅक्शन. मग आता सिमिलरली सेम आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ॲडिशनसारखंच आपल्याला सबस्ट्रॅक्शन हे ऑपरेशन आपल्याला यूज करता येईल. म्हणजे झेड वन मायनस झेड टू इज इक्वल टू ए प्लस बी आय मायनस सी प्लस डी आय. मग याच्यामध्ये काय करायचं आहे, आता
तर इथं सुद्धा रियल रियल नंबर आणि इमॅजिनरी इमॅज नंबर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल. सुरुवातीला आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊया. दॅट इज ए प्लस ए प्लस बी आय मायनस, आता मायनसनी याला मल्टिप्लाय केलं तर हे मायनस सी आणि मायनस डी आय. आता रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर हे आपल्याला एकत्रित घेता येईल. हा रियल नंबर दॅट इज ए मायनस सी. आणि दुसरं आता इमॅजिनरी हे तुम्हाला माहीतच आहे की बी आय हा इमॅजिनरी आणि डी आय हा सुद्धा इमॅजिनरी, त्याच्यातून आय आपण कॉमन काढून घेऊ शकतो. प्लस बी मायनस डी आय अशा पद्धतीने आपण हा नंबर घेऊ शकतो, विच इज ऑल्सो बिलॉंग्स टू सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वेअर ए प्लस ए मायनस सी अँड बी मायनस डी बोथ आर रियल नंबर्स. दस द सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. आणि जसं आपण या ठिकाणी रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर ॲडिशनमध्ये घेतलं होता, तसंच इथंसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजेच रियल नंबर ऑफ झेड वन मायनस झेड टू इज इक्वल टू रियल नंबर ऑफ झेड वन मायनस रियल नंबर ऑफ झेड टू. सिमिलरली इमॅजिनरी नंबर ऑफ झेड वन मायनस झेड टू इज इक्वल टू इमॅजिनरी नंबर ऑफ झेड वन मायनस इमॅजिनरी नंबर ऑफ झेड टू. या पद्धतीने जसं आपण ॲडिशनमध्ये घेतलं तसंच आपल्याला इथंसुद्धा ते रियल नंबर आणि इमॅजिनरी नंबर सेपरेट घेऊन त्यांचं कॅल्क्युलेशन या पद्धतीने घेता येऊ शकेल. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल आपण याच्यातलं घेऊया, ॲडिशन ऑपरेशन सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन घेऊन राईट डाऊन. दॅट इज फॉर एक्झाम्पल 2 प्लस 3 आय मायनस 3 प्लस 4 आय या दोन कॉम्प्लेक्स नंबरचं सबस्ट्रॅक्शन कसं घेता येईल ऑपरेशन वापरून आपल्याला, तर या पद्धतीने इथं सिमिलरली काय करावं लागेल तर ब्रॅकेट आपण ओपन करून घेऊया. म्हणजे 2 प्लस 3 आय मायनस, मायनसने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 3 मायनस 4 आय. आणि रियल रियल पार्ट आणि इमॅजिनरी इमॅजिनरी पार्ट आपण सेपरेट त्या ठिकाणी घेऊ शकू. दॅट इज हा रियल पार्ट झाला म्हणून 2 मायनस 3 हा रियल पार्ट, त्यानंतर प्लस याच्यामध्ये 3 आय मायनस 4 आय अशा पद्धतीने आपल्याला घेता येईल आणि यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला सेपरेटली करता येईल. 2 मायनस 3 दॅट इज मायनस 1 प्लस याच्यामध्ये काय करता येईल 3 मायनस 4 आय हा कॉमन घेता येईल. आणि फायनली मायनस 1 प्लस 3 मायनस 4 दॅट इज मायनस 1, मायनस 1 इंटू आय दॅट इज मायनस आय. म्हणून या पद्धतीने आपल्याला फायनली हा नंबर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इतका पाहायला मिळेल. म्हणजेच दस सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर, हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. हे झालं सेकंड ऑपरेशन. थर्ड ऑपरेशन आपल्याला माहिती आहे की इथं आपण मल्टिप्लिकेशन घेणार आहोत, तर मल्टिप्लिकेशन घेऊन टाकू. थ्री नंबर दॅट इज मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला काय करता येईल आता, तर मल्टिप्लिकेशनमध्ये इथं फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर झेड वन प्रोडक्ट झेड टू, मग या दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आपला प्रोडक्ट घ्यायचं किंवा आपण त्याला मल्टिप्लिकेशन असं म्हणूया. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज काय घेतलेले आहेत आपण ए प्लस बी आय इंटू सी प्लस डी आय.
या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला जनरली माहित आहे की आपण दोन ब्रॅकेटचा जसा गुणाकार करतो तसंच आपल्याला या ठिकाणी या दोन ब्रॅकेटचा गुणाकार करता येईल. दॅट इज मग आता काय करायचं, तर एनी पहिल्यांदा सीला मल्टिप्लाय करायचं आणि दुसऱ्या वेळेस एनी सी या ठिकाणी डीला मल्टिप्लाय करून पाहू, म्हणजे ए सी प्लस ए डी आय. तशाच पद्धतीने आपल्याला इथं सीला मल्टिप्लाय करून पुन्हा डीला डी आयला सुद्धा बी आयने मल्टिप्लाय करता येईल. प्लस मग इथं काय करता येईल आपल्याला, बी सी आय प्लस बी आय इंटू डी आय दॅट इज बी डी आय स्क्वेअर. कारण आय आय मल्टिप्लाय जर केला तर त्याचा स्क्वेअर होऊन जाईल. मग आता फायनली इथं काय करता येईल आपल्याला, रियल नंबर तर एकच पाहायला मिळतो की ए प्लस सी, परंतु इथं जर का आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल की बी प्लस बी इंटू डी आय स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू रूट मायनस वन. पण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड जर केलं आपण तर इथं आपल्याला लक्षात येईल की जर आय इज इक्वल टू रूट मायनस वन असेल तर त्याचा स्क्वेअर घेतला तर इकडं सुद्धा आपल्याला याचा स्क्वेअर घ्यावा लागणार आहे, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट या ठिकाणी कॅन्सल करता येईल. म्हणजेच आय स्क्वेअरची किंवा व्हॅल्यू काय मिळणार आहे, तर फायनली मायनस वन, राईट. सो दॅट ए सी प्लस टेकिंग कॉमन आय ऑन बोथ साईड दॅट इज ए डी प्लस बी सी आउटसाइड आय प्लस बी डी इंटू मायनस वन. मग हे मायनस वन का घेतलं आपण, तुम्हाला लक्षात आलं असेल की आय स्क्वेअरची व्हॅल्यू त्या ठिकाणी मायनस वन. आता यांनी याला मल्टिप्लाय केलं तर हे मायनस होऊन जाईल, म्हणजे फायनली इथं आय राहणार नाही, म्हणजे हा झाला रियल नंबर दोन्ही. म्हणून ए सी मायनस बी डी आणि या ठिकाणी याला आय जोडून आल्यामुळं हा इमॅजिनरी नंबर झाला, प्लस ए डी प्लस बी सी आय. म्हणजे फायनली आपल्याला जर ऑब्झर्व जर केलं आपण तर प्रोडक्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर, हे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काही प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी, मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी सुरुवातीला आपण याचे एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर दॅट इज 2 + 3 आय, सेम नंबर घेऊया म्हणजे आपल्याला त्याच्यातला डिफरन्स लक्षात येईल. 2 + 3 आय इंटू 3 + 4 आय या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल. फॉर एक्झाम्पल 2 × 3 दॅट इज 6 आणि मग याच पद्धतीने आपल्याला 2 ने 4 ला मल्टिप्लाय करावं लागेल दॅट इज प्लस 8 आय प्लस 9 आय प्लस 12 आय स्क्वेअर, राईट. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला इथं सांगितलेली की आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 आहे, राईट. मग हेच आपण इथं वापरून पाहू, हा रियल नंबर झाला आणि याच्यामध्ये जर आय स्क्वेअरची व्हॅल्यू जर पुटअप केली तर ते -12 व्हायला लागले, म्हणजे हाही रियल नंबर झाला. हे दोन्ही नंबर आपण एकत्रित घेऊ, 6 − 12 हे का घेतोय आपण, बिकॉज आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 असल्यामुळं, राईट. म्हणून इथं हा रियल पार्ट झाला, तसंच इमॅजिनरी पार्ट आपण कॅल्क्युलेट करूया. हे झाला इमॅज नंबर, याच्यामधून आय कॉमन काढला तर आपल्याला लक्षात येईल की इथं 8 + 9 आय हा कॉमन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मग आता याचं कॅल्क्युलेशन किती येणार आहे, तर -6 आणि याचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी घेऊया, प्लस 17 आय, राईट. अशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्ट ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर, ही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. हे झालं मल्टिप्लिकेशन आपल्याला कसं घेता येईल दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, जसं आपण ॲडिशनमध्ये प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत
तशाच आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा प्रॉपर्टीज पाहायला मिळतील. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ऑपरेशन, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. मग याची पहिली प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे की इट सॅटिस्फाईंग कम्युटेटिव्ह, इट सॅटिस्फाईंग असोसिएटिव्ह, इट सॅटिस्फाईंग आयडेंटिटी, या सर्व तिन्ही प्रॉपर्टीज ते सॅटिस्फाय करताना आपल्याला पाहायला मिळतं. मग पहिली प्रॉपर्टी आपण घेऊया की झेड वन इंटू झेड टू इज इक्वल टू झेड टू इंटू झेड वन, म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट हे सेम असतं. ज्यावेळेस हे या पद्धती जर सेम असेल तर आपल्याला माहिती आहे की याला आपण काय म्हणतो, कम्युटेटिव्ह लॉ किंवा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय पाहायला मिळते याच्यामध्ये, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज झेड वन ब्रॅकेटमध्ये झेड टू डॉट झेड थ्री इज इक्वल टू, इकडं राईट हँड साईडला तर पहिले दोन आपण ब्रॅकेटमध्ये ठेवूया, झेड वन झेड टू आणि ब्रॅकेटच्या बाहेर झेड थ्री, याला म्हणू आपण असोसिएटिव्ह लॉ किंवा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी थ्री, दॅट इज आयडेंटिटी प्रॉपर्टी. मग आयडेंटिटी इलेमेंट काय असणार आहे इथं? आयडेंटिटी इलेमेंट हा मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेशनमध्ये वन असतो, म्हणून आपण इथंही वनच घेऊया. झेड वन इंटू वन इज इक्वल टू झेड वन इज इक्वल टू वन इंटू झेड वन, दॅट इज आयडेंटिटी लॉ. किंवा आयडेंटिटी प्रॉपर्टी. आणखी याच्यामध्ये चौथी प्रॉपर्टी आपण घेऊया, प्रॉपर्टी नंबर फोर मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेशनमध्ये काय घेता येईल, तर झेड वन डॉट झेड वन बार, म्हणजे काय, झेड वन हा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट ह्यांचं जर आपण त्या ठिकाणी प्रोडक्ट जर घेतला तर त्या झेड वन आणि झेड व झेड बार, झेड वन बार दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर अँड दॅट इट्स अ कॉन्जुगेट, यांचा रिझल्ट हा काय असतो नेहमीसाठी, तर तो असतो प्युअरली इमॅजिनरी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इज ए प्युअरली इमॅजिनरी रियल, इज ए प्युअरली इमॅजिनरी नंबर. सॉरी, प्युअरली रियल नंबर. अशा पद्धतीने आपल्याला चार प्रॉपर्टीज मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेशनमध्ये पाहायला मिळेल. आता लास्ट ऑपरेशन याच्यामध्ये कोणतं पाहायला मिळतं आहे, तर लास्ट ऑपरेशन आहे डिव्हिजन ऑपरेशन. आणि शेवटची जी प्रॉपर्टी आहे तर ती शेवटची प्रॉपर्टी आपण इथं व्हेरीफाय सुद्धा करून पाहू शकतो की ते इमॅजिनरी येतं किंवा रिअल येतं. मग जर ते समजा व्हेरीफाय करायचं असेल तर दॅट इज समजा टू प्लस थ्री आय आणि याचा कॉन्जुगेट काय म्हणता येईल आपल्याला, यांचा प्रोडक्ट जर घेतला तर दॅट इज टू मायनस थ्री आय, हा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा हा कॉन्जुगेट, यांचा जर आपण समजा प्रोडक्ट जर घेतला तर ते व्हेरीफायसुद्धा आपल्याला चौथी प्रॉपर्टी करता येईल. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर केला आपण या ठिकाणी तर हे किती होणार आहे. आता याच्यामध्ये ॲडिशन म्हणजे हे कसं झालं, तर ए प्लस बी आणि ए मायनस बी या ब्रॅकेटच्या गुणाकारासारखं आपल्याला याला लिहिता येईल. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आपल्याला त्याला एक्सप्लेन करता येईल किंवा लिहिता येईल. म्हणजे ए स्क्वेअर दॅट इज ए, म्हणजे इथं टू आहे, टूचा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे थ्री आय स्क्वेअर, दॅट इज मायनस ऑफ थ्री इंटू आय स्क्वेअर, राईट, दॅट इज फोर मायनस थ्री आय स्क्वेअर दॅट इज नाईन आय स्क्वेअर दॅट इज मायनस वन. सो दॅट हे काय होणार आहे, मायनस मायनस गेट प्लस, दॅट इज
13 which is real number which is belongs to R. अशा पद्धतीने आपण चौथी जी मल्टिप्लिकेटिव ऑपरेशनची प्रॉपर्टी व्हेरीफाय सुद्धा करू शकतो. असं नाही की चौथीच नाही तर पहिली दुसरी तिसरी ही देखील आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय करता येईल. कोणतेही दोन कॉम्प्लेक्स नंबर घेऊन आपण ते प्रूफ करू शकू. नेक्स्ट ऑपरेशन दॅट इज डिव्हिजन ऑपरेशन 4. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मग डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर याच्यामध्ये सुद्धा आपण काय करूया, दोन कॉम्प्लेक्स नंबर घेऊया वरी दिल्याप्रमाणे Z1 डिवाइड बाय Z2. मग Z1 काय येतं तर A प्लस BI आणि Z2 काय तर C प्लस DI. ठीक आहे. मग या ठिकाणी हे जर सॉल्व करत असताना आपल्याला एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. डिव्हिजन ऑपरेशन वापरत असताना छेदाचा रॅशनलायझेशन आपण इयत्ता 10वीपर्यंत पाहिलेलं असेल. छेदाचं किंवा अंशाचं रॅशनलायझेशन करून आपण बरेचसे इक्वेशन त्या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. मग इथं काय करू आपण, छेदाचं रॅशनलायझेशन. आणि हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की डिव्हिजन हे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे डिव्हिजन जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर त्या ठिकाणी छेदाचं रॅशनलायझेशन घेणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला त्याला सॉल्व करता येईल. आता छेदाचं रॅशनलायझेशन म्हणजे काय करावं लागेल तर याच्यामध्ये प्लस साईन आहे, इकडं मायनस साईन घ्यावं लागेल. सी प्लस डी आय आणि सी मायनस डी आय, राईट. मग आता सॉल्व्ह करूया. अंशामध्ये जे काही न्युमरेटरमध्ये जे काही दोन ब्रॅकेट आहेत त्यांचा गुणाकार करता येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये जे ब्रॅकेट आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गुणाकार करून घेऊया. म्हणजे आता एनी याला मल्टिप्लाय केलं तर हे ए सी, एनी याला मल्टिप्लाय केलं तर मायनस ऑफ ए डी आय, बीने सीला मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी बी आयने मल्टिप्लाय केलं तर इथं काय लिहिता येईल आपल्याला, प्लस ऑफ बी सी आय, आणि बी आयने डी आयला मल्टिप्लाय केल्यानंतर हे मायनस ऑफ बी डी आय स्क्वेअर, राईट. आणि छेदामध्ये सिमिलरली याच पद्धतीने, परंतु इथं आता काय झालेलं आहे तर ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्ममध्ये आपल्याला हे ब्रॅकेट लक्षात येतं आहे. म्हणून आपण डायरेक्ट ए प्लस बी आणि ए मायनस बी या दोन ब्रॅकेटचा गुणाकार काय घेतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये घेतो. तसंच आपल्याला इथं घेता येईल सिमिलरली. काय करावं लागेल तर सीचा स्क्वेअर मायनस डी आयचा स्क्वेअर या ठिकाणी आपण घेऊन टाकूया. ठीक आहे. नंतर इथं काय करता येईल, आपल्याला रिअल रिअल आणि इमॅजिनरी पार्ट हा इक्वेट करता येईल किंवा सेपरेटली आपल्याला त्याला कॅल्क्युलेट करता येईल. आपल्याला माहीत आहे की आय स्क्वेअरची किंमत, इथं आय स्क्वेअरची किंमत काय, बिकॉज आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. मग -1 याला मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस हे गेट प्लस होईल. म्हणजेच इथं काय लिहिता येईल आपल्याला, ए सी प्लस बी डी, राईट. आणि हे झालं रिअल नंबर, इमॅजिनरी नंबर किंवा इमॅजिनरी पार्ट, यांचं कॅल्क्युलेशन काय असणार आहे, प्लस ऑफ बी सी मायनस ए डी आय या पद्धतीने. आणि छेदामध्ये काय राहिलं, आता सी स्क्वेअर याचा मायनस आयचा पॉवर मायनस टू अस सॉरी आयचा पॉवर जर 2 असेल किंवा आय स्क्वेअर असेल तर त्याची व्हॅल्यू -1 घेतो, मायनस मायनस गेट हे प्लस होणार आहे डी स्क्वेअर. या पद्धतीने आपण ते लिहू शकू. आणि त्याच पुढचं जे काही छेद आहे तो छेद आपल्याला पाहायला मिळतो सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. मग आता काय करता येईल तर या सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर जो छेद आहे त्यांनी सेपरेट भागून घेता येईल. म्हणजे ए सी प्लस बी डी डिवाइड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर प्लस ऑफ बी सी मायनस ए डी डिवाइड बाय सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इंटू आय. मग आपल्याला लक्षात येईल की जर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन घेतलं तरी देखील तो कॉम्प्लेक्स नंबर रिझल्टमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे विच इज बिलॉंग्स टू सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, वी नाव दॅट सी इज द सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, राईट. अँड दिस टू नंबर आर रिअल नंबर्स, दॅट इज ए सी
एज ए सी प्लस बी डी डिवाइड बाय सी स्क्वेर प्लस डी स्क्वेर एंड अनदर नंबर दैट इज बी सी माइनस ए डी डिवाइड बाय सी स्क्वेर प्लस डी स्क्वेर इज ऑल्सो रियल नंबर बोथ आर रियल नंबर्स राइट. या पद्धति ने अपन डिविजन दोन कॉम्प्लेक्स नंबर्स घेऊ शकू. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल की डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येऊ शकेल. मग फॉर एक्झाम्पल म्हणून आपण मागचंच उदाहरण घेता येईल. फॉर एक्झाम्पल मग काय दिलेलं होतं आपण झेड वन डिवाइड बाय झेड टू किंवा इथं सरळ सरळ आपण तो कॉम्प्लेक्स नंबरच घेऊया टू प्लस थ्री आय डिवाइड बाय थ्री प्लस फोर आय यांचं डिव्हिजन आपण घेऊन पाहू. मग इथं कुठं काय करावं लागेल रॅशनलायझेशन करावं लागेल छेदाचं म्हणजे टू प्लस थ्री आय डिवाइड बाय थ्री प्लस फोर आय छेदाचं रॅशनलायझेशन म्हणजे थ्री मायनस फोर आय आणि मल्टिप्लाय अँड डिवाइड करावं लागेल म्हणजे थ्री मायनस फोर आय डिवाइड बाय थ्री मायनस फोर आय. मग आता छेदाचं काय होईल इथं तर हे दोन ब्रॅकेट आपण लक्षात घेतले तर हे कोणत्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतात तर ए प्लस बी आणि ए मायनस बी यांच्या दोन ब्रॅकेटचा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं म्हणजे त्याचा रिझल्ट काय असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली आपण येतं आपण ते लिहू शकतो. मग ए स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर नाईन बी स्क्वेअर म्हणजे फोर आय स्क्वेअर दॅट इज मायनस ऑफ फोरचा स्क्वेअर सिक्सटीन आणि इथं आय स्क्वेअर असं लिहूया. राहिला अंशामध्ये न्युमरेटर न्युमरेटरचा गुणाकार आपण या दोन ब्रॅकेटचा गुणाकार करून घेऊया. टूने थ्रीला मल्टिप्लाय केल्यानंतर हे सिक्स होणार त्यानंतर टूने फोरला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस ऑफ एट आय थ्री आयने थ्रीला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस ऑफ नाईन आय आणि थ्री आयने फोर आयला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस ऑफ ट्वेल्व आय स्क्वेअर या पद्धतीने राईट. मग तिथं काय करता येईल रियल रियल आणि इमॅजिनरी इमॅजिनरी पार्ट आपल्याला सेपरेट घेता येईल. आता रियल पार्ट हा सेकंड इथं आपल्याला लक्षात येईल की आय स्क्वेअरची किंमत आपण काय घेतलेली आहे तर मायनस वन घेतलेली. आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन सो दॅट मग इथं सुद्धा आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन जर घेतलं तर मायनस मायनस गेट हे प्लस होईल म्हणजे सिक्स प्लस ट्वेल्व हा रियल पार्ट झाला तर याच्यामध्ये आपल्याला प्लस ऑफ काय करता येईल हे नाईन मायनस एट आय अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. याचा गुणाकार काय केलेला आहे टूने याला मल्टिप्लाय केल्यामुळे हे सिक्स झालेलं आहे टूने फोरला मल्टिप्लाय केल्यानंतर हे एट आय आलेले आहेत थ्रीने थ्रीला मल्टिप्लाय केल्यानंतर हे पॉझिटिव्ह नाईन आय आलेले आहेत आणि थ्रीने याला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस ऑफ ट्वेल्व आय स्क्वेअर या पद्धतीने आपण ते सॉल्व केलेलं आहे. मग इथं काय करता येईल तर हे नाईन ॲज इट इज आणि सिक्सटीन इंटू आय स्क्वेअर मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे तर मायनस वन आहे मग मायनस वनने आय सिक्सटीनला मल्टिप्लाय केलं तर हे पॉझिटिव्ह सिक्सटीन होतील राईट. म्हणजेच आपल्याला काय करता येईल इथं एटीन प्लस मग आता इथं किती राहील नाईन मायनस एट वन वन इंटू आय दॅट इज आय डिवाइड बाय ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच 18 डिवाइड बाय 25 प्लस आय डिवाइड किंवा 1 डिवाइड बाय 25 आय म्हणजे आपल्याला लक्षात येईल की डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर इज ऑल्सो कॉम्प्लेक्स नंबर विच इज बिलॉंग्स टू सी. अशा पद्धतीने आपल्याला डिव्हिजन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घेता येईल. असे जे चार ऑपरेशन आपल्याला अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ज्याला म्हणतो आपण ते या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. हे चारही ऑपरेशन आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये फार महत्त्वाचे आहेत जेणेकरून आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल कॉम्प्लेक्स नंबरचं जर समजा आपल्याला सोडवणूक करायची असेल तर अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे.